माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनल वरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत अशी गुड न्यूज निघून येत आहे अत्यंत खुशखबरी निघून येत आहे आणि ती म्हणजेच काय इंडियन कोस्ट गार्ड जी डी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर ज्यां ज्यांनाही डिफेन्सची जॉब करायची असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची रिक्रुटमेंट निघून आलेली आहे आणि संपूर्ण जाहिरातीचे विश्लेषण मी आपण आपल्या व्हिडिओमध्ये करून देणार आहे त्यापैकी महत्वाचे जे ठळक ठळक पॉईंट आहे ते तुमच्या समोर आणणार आहे विद्यार्थी मित्रांनो आय सी आयसीजी जी डी भरती दोन हजार चोवीस आलेली आहे एकूण पदे तुम्हाला दोनशे साठ पाहायला मिळत आहे अत्यंत महत्वाची भरती आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी डिफेन्स मध्ये गेलं पाहिजे त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट फारच महत्वाची असणार आहे तर गोल्डन चान्स आहे आणि हा यामध्ये आय टी आय नाही आणि दहावी नाही यामध्ये दहावी प्लस दोन म्हणजे बारावी हे एज्युकेशन मागितलेलं आहे ज्यांचंही बारावी पास असेल जे ही जोही विद्यार्थी बारावी पास असेल त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट आलेली आहे फ्रेशर्स भरती आहे ज्यांचं बारावी पास झाले जे विद्यार्थी बारावी पास असतील त्यांच्यासाठी ही भरती निघून आलेली आहे तर डिफेन्स जॉब नाविक नाविकची पोस्ट आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देतो जॉब लोकेशन कुठे राहणार सॅलरी किती मिळणार त्याच्या व्यतिरिक्त किती एक्झाम होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहो आणि हां एक्झामिनेशन सेंटर वगैरे कुठं मिळतील हे सुद्धा तुम्हाला सांगेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जी बेल आयकॉन असते ना घंटी ती सुद्धा प्रेस करून द्यायची असल्या प्रकारचे जॉब कुठल्या प्रकारचे नोटिफिकेशन आली असो रिजल्ट लागलेला असो ऍडमिट कार्ड आलेला असो याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चा चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो त्यासाठी तुम्हाला ते बेल आयकॉन ऑन करणे गरजेचे आहे तर जाणून घेऊया इंडियन कोस्ट गार्ड जी डी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर बघा इथे लिहिलेलं आहे जॉईन इंडियन कोस्टगार्ड जर तुम्हाला इंडियन कोस्टगार्ड जॉईन करायचं आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची जॉब आहे बघा ए नाविक इथं लिहिलेलं आहे कशी कोणती पोस्ट आहे नाविक जनरल ड्युटी थ्रू म्हणजे जी डी जी असतो त्यांना नाविक ही नाविकची पोस्ट आहे जनरल ड्युटीची कोस्टगार्ड एनरॉल पर्सनल टेस्ट इथं सगळं दिलेलं आहे हेडक्वार्टर वगैरे कुठं आहे अप्लिकेशन बघा एकदा डेट बघून घ्या तेरा फरवरी दोन हजार चोवीसपासून अप्लिकेशन करायची आहे तर लास्ट डेट काय असणार आहे सत्तावीस फरवरी दोन हजार चोवीस ओके डेट लक्षात ठेवून द्या आताच ओके चला इलिजिबिलिटी कंडिशन बघून घ्या ऑनलाईन अप्लिकेशन सिटीजन ऑफ इंडिया इथले करणार आहे पोस्ट आहे नाविक जी डी ची आणि कशाच्या अंतर्गत इंडियन कोस्ट गार्डच्या अंतर्गत येते एकदा बघून घ्या तर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे नाविक जनरल ड्युटी ट्वेल्थ प्लास पास विथ मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम एन एज्युकेशन बोर्ड रिकग्नाइज बाय काउन्सिल बोर्ड ऑफ स्कूल ऑफ एज्युकेशन म्हणजे डायरेक्ट म्हटलेला इथे की ज्यांचं बारावी पास झाले असेल सायन्समध्ये आणि सायन्समध्ये सुद्धा कोणता ग्रुप पी सी एम ग्रुप ओके फिज फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ज्यांचं बारावी सायन्स झालेला असेल तो विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे नोट बघा कॅन्डिडेटला काय करायचं आहे हे नोट बघून घ्या टू फिल मार्क्स टू सब्जेक्ट व्हाईल फिलिंग द ऑनलाईन अप्लिकेशन इन करेक्ट अँड इनकम्प्लीट फिलिंग ऑफ मार्क्स द ऑनलाईन अप्लिकेशन विल बी लीड टू कॅन्सलेशन तर तुम्हाला जे मार्क्स मिळाले तुम्हाला पी पी सी एममध्ये मध्ये किंवा पूर्ण सब्जेक्टमध्ये ते मार्क्स तुम्हाला फॉर्म भरताना टाकायचे आहे एज लिमिट बघून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट यामध्ये दिलेली आहे एकदा बघा Limit, पाएजे, आ, 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 मुल्गी पाएजे, मुल्गी एज लिमिट मिनिमम अठरा वर्षाचा मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे मुलगी तर नाही म्हणते नाविकची पोस्ट आहे तर बघूया आपण समोर कंडिशनमध्ये तर मिनिमम अठरा इयर एज आहे आणि बावीस इयर काय असणार आहे मॅक्झिमम एज असणार आहे म्हणजे बावीस वर्षाचा कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकणार आहे तर बावीस वर्ष म्हणजे जनरलची झाली बावीस वर्ष जनरलची नोट बघा अप्पर एज रिलॅक्सेशन पाच इयर म्हणजे एस सी टी पाच वर्ष रिलॅक्सेशन मिळेल म्हणजे बावीस प्लस पाच सत्तावीस एस सी एस टीला आणि तीन वर्ष मिळणार आहे ओबीसी ला म्हणजे बावीस प्लस तीन पंचवीस तर ओबीसी पंचवीस वर्षाचा खाली जर एज असेल तर तो फॉर्म त्यांनी एस सी एस टी चे विद्यार्थी असेल तर ते बावीस सत्तावीस वर्षाच्या खालील असेल तर ते फॉर्म भरू शकतात ओके चला एकदा वॅकन्सी बघून घ्या झोन वाईज अत्यंत महत्वाची वॅकन्सी आहे बघा एकदा झोन वाईज बघून घ्या रिजन झोन दिलेला आहे नॉर्थ झोनमध्ये बघा यू आरच्या एकतीस ई डब्ल्यू एचच्या आठ ओबीसीच्या सतरा एस टीच्या आठ एस सीच्या चौदा टोटल एकोणऐंशी पोस्ट आहे वेस्ट म्हणजे आपला महाराष्ट्र गुजरात हा साईड येतो सव्वीस जनरलच्या पोस्ट आहे सात ई डब्ल्यू एस चौदा ओबीसी सात एस टी बारा एस सी टोटल सिक्स्टी सिक्स पोस्ट वेस्टमध्ये आहे त्यानंतर बघा नॉर्थ ईस्ट टोटल सत्तावीस पोस्ट आहे सॉरी टोटल अडुसष्ट पोस्ट आहे यू अडुसष्ट पोस्ट आहे यू आरच्या सत्तावीस आहे ईडब्ल्यू एचच्या सात ओ बी सीच्या पंधरा एस टीच्या सात एस सीच्या बारा टोटल अडुसष्ट ईस्टच्या बघून घ्या तेरा तेरा जनरल तीन ई डब्ल्यू एस सात ओबीसी चार एस सी एस टी सहा एस सी अशा तेहतीस पोस्ट पा पाहायला मिळत आहे नॉर्थ वेस्ट अंदमान निकोबार असल्या प्रकारचे तुम्हाला किती टोटल पोस्ट पाहायला मिळत आहे इथे बघा दोनशे साठ टोटल पोस्ट पाहायला मिळत आहे ओके चला एकदा झोन बघून घ्या नॉर्थ जम्मू काश्मीर दिल्ली साईड येथे वेस्टवाले छत्तीसगड महाराष्ट्र केरला मध्य प्रदेश कर्नाटका गोवा नॉर्थ वाले बघून घ्या एकदा तर सर्वांनी हे एकदा ऍडव्हर्टाइजमेंट मी टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल तुम्ही एकदा नक्की तिथेसुद्धा जाऊन बघायचं सिलेक्शन प्रोसेस बघून घ्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये चार स्टेप होणार आहे तुमच्या कारण ही नाविकची पोस्ट आहे त्यामुळे एस एस नाविकची पोस्ट असल्याच्या कारण तर इथे चार स्टेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे तर पहिली स्टेज कोणती आहे तर बघून घ्या इथे पहिली स्टेज मला असं वाटतं की ड्युरिंग रजिस्ट्रेशन करत असताना सिलेक्शन प्रोसेस रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर बायोमेट्रिक होईल ओके तर बघा पहिले डिटेल्स तुमची एक्झामिनेशन कशी फॉलो होईल तर कम्प्युटर बेस्ड स्टेजवर होईल तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन झाली तर त्याच्यामध्ये पहिलं होईल तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके पास ऑर फेल त्यानंतर बघा त्यानंतर म्हणजे तुमचं नंबर दोन बायोमेट्रिक रेकॉर्डिंग की काय होईल तुमची बायोमेट्रिक रेकॉर्डिंग होईल त्यानंतर नंबर तीनवर बघा द कॅन्डिडेट टेक टेस्ट डिपेंडिंग अपॉन द पोस्ट अप्लाइड म्हणजे कॅन्डिडेटला हा टेस्ट द्यायचा आहे जसं नाविक जी डीला सेक्शन वन प्लस टू राहतील तर यू आर ई डब्ल्यू एस आणि ओबीसीला कमीत कमी पासिंग मार्क्स पन्नास घ्यायचे आहे आणि एस सी एस टीला चौवेचाळीस मार्क्स पासिंग घ्यायचे आहे मग सेक्शन वनमध्ये तीस पास पाहिजे सेक्शन टूमध्ये वीस आणि एस सी एस टीला सत्तावीस सेक्शन वनमध्ये आणि सतरा सेक्शन टूमध्ये तर सेक्शन असे डिवाइड केले आहे हा सेक्शन वनचा पेपर होईल तुमचा डिटेल्स हा दहावीच्या दहावीचं यावर काय असते क्वालिफिकेशन असते इथं लिहिलेलं आहे बघा क्लास ऑफ टेन्थचा सिलेबस राहणार आहे मॅथमॅटिक्सचे सॉरी मॅक्झिमम मार्क्स साठ राहील टाइम मिळेल तुम्हाला पंचेचाळीस मिनिट आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन साठ आहे नो निगेटिव्ह ऑफ मार्किंग कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ओके तर बघा सब्जेक्ट वाईट कसं मॅथ्सचे वीस प्रश्न येतील सायन्सचे दहा इंग्लिशचे पंधरा रिजनिंगचे दहा जी केचे पाच असे तुमचे साठ प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर यामध्ये पासिंग मार्क्स तीस मार्क्स घ्यायचे आहे यू आर ईडब्ल्यू एस आणि ओबीसीला आणि सत्तावीस मार्क्स घ्यायचे एस सी एस टीला साठ पैकी हा पासिंग क्रायटेरिया ओके आणि सिलेबस आहे क्लास टेनचा सिलेबस यावर असणार आहे हे झाली सेक्शन वन मग सेक्शन टूमध्ये सेक्शन टूमध्ये जो सिलेबस असणार आहे तो यस, यस क्लास ट्वेल्थचा असणार आहे मॅथ्स अँड फिजिक्सचा मॅक्झिमम मार्क्स आहे पन्नास टाईम मिळेल तीस मिनिटाचा मॅथ्समध्ये पंचवीस फिजिक्समध्ये पंचवीस ओके आणि वी तुम्हाला पासिंग मार्क्स घ्यायचे आहे पन्नास मार्क्स समजले मॅथ्स फि मॅथचे पंचवीस प्रश्न फिजिक्सचे पंचवीस प्रश्न वीस प्रश्न विचारायला जाई तुम वीस वीस मार्क्स पासिंग पाहिजे यू आर ई डब्ल्यू एस आणि सीला आणि सतरा पाहिजे एस सी एस टीला क्लिअर ओके चला त्यानंतर बघा नंबर ऑफ अप्लिकेबल अप्लिकेशन येतील तर शिफ्टमध्ये एक्झाम्पल तर नॉर्मलायझेशन फॉर्म्युला दिला आहे या या फॉ फॉर्म्युलाने नॉर्मलायझेशन होणार आहे महत्वाचं पॉईंट नंबर दो दोन बघा क्वेश्चन पॉइंट नंबर एक क्वेश्चन चार अल्टरनेटिव्ह राहतील कॅन्डिडेट हॅज चूज द करेक्ट ऑप्शन देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग डिटेल दि, दि, सिलेबस वन अँड टू सब्जेक्ट आय सी जी वेबसाईट ओके तर वेबसाईटवर सिलेबस सुद्धा दिला जाणार आहे कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही ओके चला चला समोर बघूया स्टेज टू कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे मी आधीच सांगितलं अस त्यानंतर काय होईल त्यानंतर असेसमेंट अॅडॅप्टेबिलिटी uh, टेस्ट होणार आहे त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे जे ज्या जो जेही बारावी विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांच्यासाठी की त्यांना फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये सात मिनिटामध्ये सोळाशे मीटर धावायचं आहे वन पॉईंट सिक्स किलोमीटर कंप्लीट सात मिनिट इझिली धावता येते विद्यार्थी मित्रांनो कारण मला असं वाटतं की सोळाशे मीटर काही खूप अंतर नाही सात मिनिट हा बराच वेळ होतो त्यानंतर बघा वीस तुम्हाला उठक बैठक मारायची आहे आणि दहा पुशअप मारायचे आहे हे इझी आहे बाकी फक्त धावणं थोडं असं होऊ शकते कठीण होईल परंतु सात मिनिट भरपूर वेळ होतो तुम्ही इझिली धावून घ्याल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ओके मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि मेडिकल एक्झामिनेशन झाल्याच्या नंतर प्रिपेअर केल्या जाईल जाईल फायनल मेरिट लिस्ट ओके त्यानंतर बघा स्टेज थ्री क्वालिफाईंग स्टेज वन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल सबमिशन ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्टेज फोर हाऊ टू अप्लाय कसा करायचा आहे तर अप्लाय करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देऊन देईल तेरा फरवरी दोन हजार चोवीस पासून अप्लाय कर, करता येणार आहे ओके तेरा फरवरी दोन हजार चोवीस पासून डेट लक्षात ठेवायची आणि फक्त चौदा दिवस मिळते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप काही वेळ मिळत नाही तर तेरा चौदा तारखेलाच अप्लाय करायचा आठवणीनं अप्लाय करायचा जेवढी सायन्सवाले विद्यार्थी आहे ओके डॉक्युमेंट्स अपलोडेड ड्यूरिंग वेरियस स्टेज ऑफ रिक्रुटमेंट डॉक्युमेंट्स लि दिलेले आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही एकदा बघून घ्या एस सी एस टी टेंथ मार्कशीट टेन्थ सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ट्वेल्थ मार्कशीट ट्वेल्थ सर्टिफिकेट ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे ओके त्यानंतर बघा यानंतर एक्झामिनेशन फी बघून घ्या एकदा हा महत्वाचा पॉईंट असतो एक्झामिनेशन फी बघा तर एस सी एस टी कॅन्डिडेटला कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त तीनशे रुपये फी ठेवलेली थे, थे, आहे अदर कॅटेगरीची ओके एस सी एस टी कॅन्डिडेट कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही आहे मग तीनशे रुपये ओबीसी डब्ल्यू एस जनरल यांना किती आहे तीनशे रुपये फी असणार आहे ओके बघा एक्झामिनेशन सिटी बघा एकदम जवळ सेंटर मिळणार आहे सर्वांनी फॉर्म भरायचा द कॅन्डिडेट टू बी गिव्ह फाईव्ह प्रेफरन्स टाकायचे आहे तुम्हाला फॉर्म भरत असताना फॉर एक्झामिनेशन सिटी इन द अप्लिकेशन स्टेज वन अँड टू दोन स्टेजमध्ये तुम्हाला जवळचा सेंटर मिळ मिळणार आहे आणि फील करायचं तुम्ही तीस किलोमीटरच्या जवळ जर तीस किलोमीटरच्या जवळ सेंटर नसेल तर एकदम जवळचा सेंटर बघायचं तर तुम्हाला इझिली महाराष्ट्रामध्ये बरेचसे सेंटरही वेस्ट झोनमध्ये दिला जाईल घाबरायचं नाही सर्वांनी फॉर्म भरायचा आणि सर्वांनी मात्र नक्कीच परीक्षा द्यायची कारण की परीक्षेच्या आधी परीक्षा तुम्ही द्याल ना तर एकदम तुमचा फायदा नक्की होईल ओके त्यानं एकदा बघून घ्या एक्झाम होणार आहे स्टेज वन होईल तुमची एप्रिल दोन हजार एप्रिल दोन हजार चोवीस कारण त्या जसे एक्झाम दिली त्याचा रिझल्ट ते त्वरित लावतात आणि रिझल्ट लावल्याच्या नंतर त्वरित बोलावतात आणि तुमची स्टेज थ्री होणार आहे मिड ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ओके चला रिझल्ट डिक्लेरेशन सर्व ते लावतीलच लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड इच स्टेट हे सर्व डॉक्युमेंट्स आहे एकदा बघून घ्यायचं स्टेज थ्री त्यानंतर अकरा मेडिकल स्टँडर्ड मेडिकल स्टँडर्ड ठीक आहे वन फिफ्टी सेवनच हाईट पाहिजे काही खूप अशी हाईट नाही पाहिजे तर सर्वजण यामध्ये अप्लाय करू शकणार आहे चेस्ट वगैरे एकदम नॉमिनल आहे घाबरायचं नाही हां हा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे जर कुणा कुणी जर टॅटू काढलेला असेल ना कोणाच्या शरीरावर टॅटू असेल तर त्या टॅटूवाल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचा नाही हा महत्त्वाचा पॉईंट आहे ओके ट्रेनिंग बघा तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल नाविक जनरल ड्युटीला आणि ट्रेनिंग दिल्याच्यानंतर मग तुम्हाला सॅलरी मला वाटतं एकवीस हजार समथिंग बेसिक आहे म्हणजे तुम्हाला चाळीस पन्नास चाळीस हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे ओके एकदा ते सुद्धा दाखवून देतो सॅलरी वगैरे इथं लिहिलेलं आहे तुम्ही घाबरायचं नाही त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो बाकी मी तुम्हाला आपली ही जी पी डी एफ आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की ट्रॅव्हल एक्सपेन्सेस एस सी काटिक, एस टी कॅटेग कॅटेगरीचे जेवढे विद्यार्थी आहे त्यांना काय मिळेल ट्रॅव्हल एक्सपेन्सेस मिळणार आहे जे परीक्षा द्यायला जातील नावे हे बघा नाविक पोस्ट अदर बेनिफिट नाविक जी डी बेसिक असणारा एकवीस हजार सातशे रुपये एकवीस हजार सातशे रुपये जर बेसिक डी ए वगैरे बाकी फॅसिलिटी पर्स अलाउन सगळं पकडून तुमची सॅलरी पस्तीस के ते चाळीस के पर्यंत जाणार आहे ओके तर अत्यंत महत्वाची हे रिक्रुटमेंट आहे बारावी पास वाल्यासाठी प्रमोशन होऊन तुमचं बेसिक कितीपर्यंत जाणार सत्तेचाळीस हजार सहाशे एक लाखाच्या वरती पगार जाईल नंतर प्रमोशन झाल्यानंतर ओके त्यानंतर बघा पे पर्स इथं सर्व गोष्टी दिलेल्या आहे आणि तुम्हाला चौदा पंधरावा पंधरावा आणि सोळावा पॉईंट मी समजून सांगितला त्यानंतर चौदावा ट्रॅव्हल एक्सपेन्सेस होता ओके चला बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर अत्यंत महत्त्वाची भरती होती पूर्ण पॉईंट मी इथे कव्हर केलेले आहेत ओके काही क्वेरी असेल तर तुम्ही आणि हा एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला सांगितलं मी एकदम जवळच मिळणार आहे तीस किलोमीटरच्या आत घाबरायचं नाही सर्वांनी यामध्ये अप्लाय करायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन तुमच्यासमोर लवकर त्याआधी जर तुम्ही महापारेशन किंवा महाट्रान्स्कोची जर तयारी करत असेल आय टी आयची तर त्यासाठी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज धमाका आणलेली आहे एकदम शुल्लक्ष माफक दरामध्ये आहे तर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच टेस्ट सिरीज घ्या आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे टेस्ट सिरीज धमाका आणलेली आहे महाट्रान्सको महा, महा डिस्कमसाठी तर तू वाटत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक, बॉक्स बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबरसुद्धा देऊन देतो तिथे जाऊन तुम्हाला त्या त्या मेसेज करायचा आहे ते सर तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करतील त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुम्हाला जर असं वाटतं की नाही मी फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर करावे आपली प्लेलिस्ट सुद्धा बनली आहे युट्यूब चॅनलवरती ती सुद्धा तुम्ही करू शकता टेलिग्राम चॅनलवर नसत जुळला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्रामवर सुद्धा जोडायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक लेक्चर घेऊन नवीन एक क्लास घेऊन मी तुमच्या समोर लवकर येईल तोपर्यंत बाय